नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मयू ब्लॉग। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे। आता कसं दिवाळी येते, दसरा येते, त्याच्यामुळे सणासुदीचे दिवस असल्यामुळे आपण नवीन नवीन गाड्या विकत घालत असतो। तर आता मार्केटमध्ये जे सध्या चालू आहे ते BS6 चालू आहे। तर BS6च्या बाबतीत किती लोकांना माहिती आहे की BS6 खरंच आपल्याला मिडल क्लास फॅमिलीसाठी किंवा ज्याच्या बजेटमध्ये बसत नाही गाडी पण तो सुद्धा तो BS6 घेतोय। पण BS6 रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन जर काढली कुठे टेक्निकली, आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठलाही सेल्समॅन सांगणार नाही, बहुतेक जण सांगतील पण ती तुम्ही गाडी डिलिव्हरी घेतल्यानंतर सांगतील। त्याच्या मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत BS6च्या बाबतीत। तर BS6 मी आता कुठल्याही कंपनीला टार्गेट करत नाही आहे किंवा कुठल्याही ब्रँडला किंवा कुठल्याही गाडीला असं टार्गेट करत नाही आहे। तर मी तुझं टार्गेट करतो FI इंजिनच्या बाबतीत, जे लोकल गाड्या होत्या, ज्या पहिल्या पूर्वीच्या कार्बोरेटरवर चालणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या आता FI इंजिनमध्ये बसवल्या गेल्यात। म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर सारे कंपोनंट्स लागलेत आणि इंजिनचं पूर्ण वर्किंग चेंज झालं आहे, म्हणजे वेगळ्याच बाबतीत चेंज झालं। तर हे सगळं मी डिटेलमध्ये आज जरा सांगणार आहे। तर त्या ते बघा आणि मग त्याच्यानंतर ठरवा की BS6 घ्यायची का नाही। आपल्या बजेटमध्ये बसते पण गाडीचा मेंटेनन्स वगैरे सगळं, कारण रेग्युलर गोष्टी आहेत। गाडी एकदा नवीन आल्यानंतर आपल्याला वॉरंटीमध्ये गाडी जोपर्यंत काही वाटत नाही, त्याच्यानंतर जे आपल्याला वॉरंटीनंतर जी आपल्याला गाडी मेंटेनन्स देते त्या बाबतीत आपण जरा विचार करू प्रॅक्टिकली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BS6 कडे जाण्याआधी BS म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर व्हिडिओला स्टार्ट करूया। म्हणजे सिम्पल वाचन सांगतो, तसं टेक्निकली हा व्हिडिओ मला करायचा नाही आहे कारण शॉर्टमध्ये सांगायचं। तर BS म्हणजे सगळ्यात प्रथम आपण बघितलं तर BS म्हणजे आपण समजून घेऊया एक अशी टीम आहे जी भारत सरकारकडून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला कंट्रोल करते। म्हणजे प्रत्येक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या कंपन्या ज्या ट्रक बनवतात, कार बनवतात, बाईक बनवतात, तर त्या गाड्यांना काही प्रमाणामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत बघा, लोकसंख्येच्या बाबतीत बघा किंवा लोकांच्या सेफ्टीला घेऊन जी काही नियमावली तयार होते आणि ती नियमावली भारत BS6 म्हणजे भारत स्टेक ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पुढे देतात आणि त्याप्रमाणे गाड्या डिझाईन केल्या जातात। देशाच्या भवितव्य बघून किंवा भविष्य बघून किंवा लोकांच्या सेफ्टीसाठी पर्यावरणाकडे बघून त्याप्रमाणे गाड्या डिझाईन केल्या जातात। तर BS6 आता हे झालं BS6 म्हणजे 6 जनरेशन, म्हणजे BS4 आलं, BS4 2017 आलं आणि BS6 2020 1 एप्रिलला आलं। तर हे कंपल्सरी झालंय 1 एप्रिलपासून झालंय। इंजिनमध्ये जे 125 cc वरतीच्या गाड्या येतात आता त्या सगळ्या गाड्यांना कंपल्सरी केलं की FI इंजिन असलंच पाहिजे। FI इंजिनमध्ये जे कंपोनंट्स लागतात, म्हणजे आता पूर्वीच्या गाड्यांमध्ये ज्या कार्ब्युरेटर गाड्या होत्या त्या इंजिन होतं, पेट्रोल टँक होता आणि कार्ब्युरेटर होता, म्हणजे ह्या 3 सिस्टमवर ते इंजिन चालत होतं। आता FI इंजिनमध्ये काय केलं की FI इंजिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलं की पेट्रोल टँकमध्ये फ्युल पंप दिलाय, त्याच्यानंतर फ्युल इंजेक्टर दिलाय, फ्युल इंजेक्टर नंतर त्या फ्युल इंजेक्टर आणि फ्युल पंपला कंट्रोल करण्यासाठी ECU, त्याच्यानंतर त्याचा O2 सेन्सर, हे जे सगळे कंपोनंट्स लागतात ते कंपोनंट्स मिळून ते होतं FI इंजिन। तर FI इंजिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटेनन्सच्या बाबतीत बघायला गेलं तर FI इंजिन हे खूप हाय बिकॉज ते फ्युल पंप आहे, त्याच्यामध्ये इंजेक्टर आहे, त्याच्यानंतर त्याच्या पाईपलाईन्स आहे, त्याच्यानंतर त्याची वायरिंग आहे, फोटो सेन्सर आहे। ते हे जे कसे वर्किंग करतात तर त्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ नंतर बनवेन, पण आता आपण हे बेसिक समजून घेऊया की काय करणं हे झालं FI इंजिनच्या बाबतीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे त्याच्यानंतर ABS। ABSमध्ये सगळ्यात कॉस्टली पार्ट आहे तो म्हणजे मॉड्युलेटर, त्याच्यानंतर ABS सेन्सर आणि त्याच्यानंतर मास्टर सिलेंडर आणि त्याच्यानंतर कॅलिपर हे पहिल्यापासूनच आहे। ते ABSच्या आधीपासूनच जेव्हा हायड्रॉलिक ब्रेकिंग चालू झाली होती तेव्हापासूनच हे कॅलिपर आहेत, पण बट आता चेंजेस झालेले आहेत की मास्टर सिलेंडर, मॉड्युलेटर आणि सेन्सर्स हे जे 3 पार्ट आहेत। त्याच्यात PUC बॉक्स हे आपल्याला 2017 बघायला मिळालं BS4 मध्ये। BS4 मध्ये PUC बॉक्स लावला कारण पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त एअर इंजिनला मिळावी आणि कमी व्हावं, गॅस कमी नाही गावा म्हणून हे PUC बॉक्स लावतात। तर हे सगळे मिळाले पण एकत्र करून ते सगळं BS6 मध्ये टाकलं, म्हणजे अशा प्रकारे झालं BS6 म्हणजे BS6 जनरेशन, म्हणजे हे 6वं जनरेशन आहे भारतातलं। गाडी शॉर्ट टर्मसाठी घेत असेल गाडी तर तुम्ही घेऊ शकता कारण 1-2 वर्ष वापरून नंतर ती तुम्ही विकली तरी तुम्हाला एवढा काही फरक नाही, पण
बट लॉंग टर्म साठी एखादा मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा किंवा जो आपली ड्रीम बाईक म्हणून विकत घेतो तर त्याला जर पुढे मेंटेनन्सच्या बाबतीत गाडी हाय पडणार असेल तर भविष्यात उपयोग भविष्यात त्याला ते पैसे मोजावेच लागणार आहेत, तेवढा खर्च त्याच्यावर करावाच लागणार आहे. तर हे झालं मेंटेनन्स. मेंटेनन्समध्ये काय येते की तुम्हाला दरवेळी त्याचा फ्युअल पंप चेक करावं लागणार, प्रॉपर काम करतोय का नाही, इंजेक्टर चेक करावं लागणार. त्याच्यानंतर ऑटो सेन्सर, ऑटो सेन्सर अजून प्रॉपर सिस्टेम नाही आहे बहुतेक गाड्यांमध्ये, बहुतेक गाड्यांमध्ये आहे बट मी कुठल्याही गाडीचं नाव नाही घेणार आहे. तर हे झालं आहे एफ आय इंजिनच्या बाबतीत. म्हणजे एका वेळी तुम्हाला सर्व्हिसचा महिन्याचा सर्व्हिसचा चार्ज लागतो, तो साधारणतः 3 ते 4 हजारापर्यंत जाऊ शकतो एफ बी6 मध्ये. कारण एफ आय इंजिन आहे, एफ आय इंजिनचा रेट हा पहिल्यापासून म्हणजे एफ आय इंजिन हे पहिल्यापासूनच आहे. पण एफ आय इंजिन आता सगळ्या गाड्यांना कंपल्सरी केलं जे आत्तापासून आहे, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे गाडी घेताना की आपल्याला पुढे जाऊन किती हे करावं लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे फ्युअल पंप असल्यामुळे आपल्याला गाडीमध्ये साधारणतः म्हणजे पेट्रोल टँकमध्ये साधारणतः 3 ते 4 लिटर पेट्रोल हे रिझर्व्हवर ठेवायला हवं. बिकॉज कारण फ्युअल पंपमध्ये जेव्हा पेट्रोल नसतं, म्हणजे टाकीमध्ये जेव्हा पेट्रोल नसताना फ्युअल पंप समजा तुमचा ड्राय चालला तर तो तुम्हाला आणि ड्राय झाल्यानंतर तो लगेच खराब होता आणि तो रिपेअर होत नाही. कुठलाही मेकॅनिककडे दाखवतो तुम्ही फ्युअल पंप तो रिपेअर करून देणारच नाही, तुम्हाला तो नव्याने टाकावा लागणार. आणि फ्युअल पंप सगळ्यात महाग आहे, फ्युअल पंपात साधारणतः 10 ते 12 किंवा 15 पर्यंत पण जातो. तशी स्थिती आहे त्याप्रमाणे तो फ्युअल पंप येतो. म्हणजे जास्त स्थितीची गाडी असेल तर जास्त कॉस्टली पडेल आणि त्याच्यानंतर जास्त कमी असेल तर कमी कॉस्टली पडेल. तर तुम्ही ठरवा की एफ आय इंजिन घ्यायचं की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एफ आय इंजिन ज्या बी6च्या रिलेटेड जे सर्व्हिस आहे जे तुम्हाला सर्व्हिस सेंटर सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. तर आता जसं आपल्या इंडियामध्ये कोरोना आला, तर कोरोनाच्या बाबतीत कोणाला काही अजून माहीत नाही, सगळे जण बोलतात इतकं इतकं करा, इतकं इतकं वाग्य आहे. तसंच सेम जसं बी6 आलं तसं नवीन टेक्निशियन आहेत, नवीन मेकॅनिक वगैरे सगळीकडे आहेत, तर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस मिळत नाही कोणाकडून. कारण या बी6मध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांसाठीच नवीन आहेत, कोणाला काहीच कळत नाही. जो तो आपलं डोकं लावून काम करतो तिथे एक्सपर्ट असतात, तिथे तुम्हाला ते प्रॉब्लेम शॉर्ट आउट करून मिळतात, पण सगळीकडे एक्सपर्ट आपल्याला मिळत नाही. वाटतं की बी6 घेण्याआधी आपण थोडं घ्यायला हवं की आपल्याला पुढे जाऊन मेंटेनन्सच्या बाबतीत गाडी परवडणार आहे का नाही, किंवा याची ज्या गाडीमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला फेस करायला लागणार आहेत का नाही, हा विचार आपण थोडा करावा आणि त्याच्यानंतर गाडी बुक करावी. कारण या गोष्टी कुठला सेल्समन सांगत नाही आणि कोणी सांगत नाही. हे आपल्याला केव्हा कळतं जेव्हा गाडीमध्ये प्रॉब्लेम येतात की हा हे असं असं असतं. आणि बी6 ही गाडी अशी गाडी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं सिस्टम जे असतं ते सगळं एक त्यांच्या वर्कशॉपमध्ये किंवा शोरूममध्ये एक कम्प्युटर टाईप हे असतात त्याच्यावरून ते लोक चेक करतात. हे लोकल गॅरेजमध्ये बी6 कामं खूप कमी ठिकाणी होतात. जे प्रोफेशनल गॅरेज आहेत त्यांच्याकडे तुम्हाला बी6 काम करून मिळतं. तर सर्व्हिसच्या बाबतीत असं आहे आणि बी6 हे अजून प्रॉपर सक्सेसमध्ये नाही आहे. तर मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ द्यावा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गाडी घेतली तर तुम्हाला बरं पडेल. कारण अजून जेवढं एका मिडल क्लास फॅमिलीसाठी आहे, तर मी कसं होता मिडल क्लास आहे, बट मी सांगू शकतो की गाडीच्या सर्व्हिसच्या बाबतीत आपल्याला किती हे मोजावे लागतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यानंतर हा जास्तीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण बहुतेक लोकांना माहीतच नाही ह्या गोष्टी कोणीच सांगत नाही. तर हे ह्या गोष्टी समजून घेऊन जर आपण विचार केला तर गाडी घेण्याच्या बाबतीत, आणि जर तुम्ही गाडी बुक केली असेल तर ते बी6 काळजी कशी घ्यायची तर त्याच्या रिलेटेड पण मी एक व्हिडिओ बनवेन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.